सरकारचं रोज सकाळी 11 वाजता चीफ सेक्रेटरीकडं आणि संध्याकाळी 5 वाजता CS चीफ मुख्य सचिव हे वेगवेगळ्या सचिवांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या सचिवांना घेऊन बसतात. 10:30 वाजता मी त्या ठिकाणी येतो आणि मी साधारण इयर एंडिंग असल्यामुळं कुठल्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ नये, विशेषतः कोरोनाच्या संदर्भामध्ये जी जी डिपार्टमेंट अग्रेसिव्हली काम करतायत त्या डिपार्टमेंटच्या कुठल्याही चेक पास होण्याच्या करता किंवा आणखी कुठली फायनान्सच्या संदर्भातली अडचणी येऊ नये म्हणून आम्ही देखील बसतो फायनान्स विभाग आणि आम्ही सगळेजण अशा पद्धतीनं आज आम्ही बसलो होतो. एक व्हायला लागलेलं आहे की आपल्यातले नागरिक कुठंतरी अशा प्रकारची बातमी ऐकून किंवा अफवांवर विश्वास ठेवून खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी, मग ते मुंबईचं मार्केट असेल, दादरचं मार्केट, नवी मुंबईचं मार्केट असेल, दादरचं मार्केट असेल, पुण्याचं मार्केट असेल, वास्तविक शेतकऱ्यांचा तयार झालेला माल आणणं आणि तो ग्राहकाच्या पर्यंत पोहोचवणं, त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू पोहोचवणं हे सरकार त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष देत आहे. परंतु कधी कधी पोलीस विभागातले काही अधिकारी दिसेल त्याला मारतायत. वास्तविक अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं काम करणारा जो कर्मचारी आहे, जो अधिकारी आहे किंवा जो व्यापारी आहे ह्याला अशा प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होता कामा नये. काही ठिकाणी आता उदाहरणार्थ श्रीगोंद्यामध्ये अशी तक्रार आली की तिथली द्राक्ष बाहेर जाऊन दिली जात नाही, कुठून मराठवाड्यातनं तक्रार आली तिथला संत्रा बाहेर जाऊन दिला जात नाही, असं करून सगळ्यांचंच नुकसान होत आहे. आपल्याला संचारबंदी आहे, आपल्याला गर्दी कमी करायची आहे, 144 कलम पुकारलेला आहे, 5 पेक्षा जास्तीने एकत्र यायचं नाही आणि उगाच घर सोडायचं नाही, घरामध्ये सगळ्यांनी थांबायचं, अगदीच अत्यावश्यक काही गरज असेल तेवढ्यांनीच फक्त बाहेर तेवढ्यापुरतं पडून परत लगेच घरी यायचं, अशी प्रत्येकाने काळजी घ्यायची ही खरं त्याच्या पाठीमागची सरकारची भूमिका आहे. परंतु ही भूमिका अनेक लोक पाळण्याचा प्रयत्न करताय, परंतु काही ठिकाणी सुशिक्षित वर्गच तिथं बाहेर पडतोय हे मात्र थांबलं पाहिजे. ऑफिसेस पण आम्ही पण मंत्रालयामध्ये आता रोज येतो, परंतु मंत्रालयामध्ये येत असताना साधारण कमीत कमी लोकांच्या मध्ये, आता सचिव लोक तर सगळे आलीच पाहिजेत, त्याशिवाय कामं जी व्हायला पाहिजे ती होत नाही, त्याकरता मंत्रालयामध्ये चालवण्याच्या करता 5-7% स्टाफ असला तरी चालू शकतो. अशा पद्धतीनं सगळ्यांनी कमीत कमी लोकांच्या मध्ये प्रशासन चालवलं पाहिजे, कमीत कमी लोकांच्या मध्ये जीवनावश्यक वस्तू ज्या काही तयार केल्या जातात किंवा इतर बाबी असतात ते कारखाने पण, म्हणजे औषधाचे कारखाने, आज काही जण तक्रार घेऊन आले होते की आमच्या जे काही आम्ही औषधं तयार करतो त्याची नितांत गरज देशाला आणि राज्याला आहे, तिथं पण आम्ही संबंधित SPना सूचना दिलेल्या आहेत की हे त्यांचे युनिट चालू राहिले पाहिजे. आता हे पहिल्यांदाच तुमच्या माझ्या देशावर संकट आलेलं असल्यामुळं कुणाला त्याच्यामध्ये काय नक्की भूमिका घेतली पाहिजे ते कळत नाही, परंतु जसा एक एक दिवस जाईल तसं तसं त्याच्यामध्ये स्थिरता येईल, ह्याच्यामध्ये लोकांना पण समज येईल आणि लोक काळजी करायला लागतील, प्रतिसाद द्यायला लागतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु माझी जनतेला अतिशय स्पष्ट सूचना आहे, कायदा हातात मध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये, कारण नसताना बाहेर कुणी पडू नये, मग जर अशांच्यावर पोलिसांनी जर ऍक्शन घेतली तर मग कारण नसताना नाराजी त्या लोकांना सहन करायची.